यानंतर बातमी, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीमधल्या खेडमधील 5 प्रमुख धरणं 60% अधिक भरली आहेत. त्यातच खेड शहराला पाणीपुरवठा करणारं बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय. ब्रिटिशकालीन बांधकाम असलेलं हे धरण ओव्हरफ्लो झालेलं असून धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचा विसर्ग सुरू झालाय. तर तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पनकर यांनी. गेले काही दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील 6 ते 7 धरणं बऱ्यापैकी भरलेली आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिशकालीन बोरस धरण आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता की हे ब्रिटिशकालीन बोरस धरण आहे. खेड शहराला पाणीपुरवठा करणारं हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ही धरण या धरणाचं पाणी जे आहे हे ग्रॅव्हिटीनं संपूर्ण खेड शहराला पुरवलं जातं. पुढचे वर्षभर संपूर्ण शहराची ताण भागवणारं हे धरण आहे. हे धरण आता ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळते आपल्याला. खेडमधील नातवाडी धरण असेल, पिंपळवाडी धरण असेल, त्याचबरोबर शेलारवाडी, मानी, हे संपूर्ण धरणं आता 60 ते 70% भरलेले आहेत. त्याचबरोबर आता हे बोरस धरण हे देखील आता 100% भरून धरणाच्या सांडव्यावरून या ठिकाणी पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर बघितलं तर पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेलं हे धरण आहे, पण संपूर्ण शहराची ताण भागवली जाते या धरणामुळे आणि हे धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे आता सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीची पाण्याची पातळी घटली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीची पाण्याची पातळी तब्बल 11 मीटर इथपर्यंत वाढली होती, मात्र आता या नदीची पाण्याची पातळी 6 मीटरवर आली आहे. हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. मात्र पावसानं विश्रांती घेतलेली असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे आणि ज्या भागात पुराचं पाणी शिरलेलं होतं त्या ठिकाणी अजूनही चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय. बीडच्या आष्टी तालुक्यामधील पाटण सांगवीतील वनवे वस्ती आणि जगताप वस्तीवर जाण्यासाठी पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना आता पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. अचानक आलेल्या पावसानं ओढ्याला पूर आल्यानं विद्यार्थी दुसऱ्या बाजूला अडकले होते आणि पूर ओसरल्यानंतर मानवी साखळी तयार करत एक विद्यार्थी पुरातून मार्ग काढत. दरवर्षी खरं तर या पावसाळ्यात मुलांना अशीच कसरत करावी लागतीये आणि त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पूल बनवून द्यावा अशी मागणी वस्तीवरील नागरिकांनी केली आहे.